नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल भरतीबाबतचा मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही बघू शकता कायमस्वरूपी पद भरतीची तुम्हाला संधी या ठिकाणी आय जी एन ओ यू यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो त्यातील पहिलं मत महत्वाचं आहे सहायक निबंधक हे पद ज्यासाठी एकवीस जागा आहेत तुम्हाला वेतन चांगल्या प्रकारचं मिळत आहे शंभर ते एक सत्याहत्तर पाचशे दुसरं जे पद आहे ते सुरक्षा अधिकारीचं आहे ज्याची केवळ एक जागा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला सेमच वेतन बँड या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे डिटेलमध्ये आपण याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत कोणतं डिपार्टमेंट आहे कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं त्याबाबतची माहिती चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर चॅनल नवीन असाल महा जॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब नक्की करा जॉबवरील ते डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात सबस्क्राईब करून त्यापुढील बेलन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती सांगितल्याप्रमाणे आय जी एन ओ यू अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी मैदान गर्गी न्यू दिल्ली या ठिकाणी लोक आहे यामध्ये बघा आय जी ओ यू यांच्यामार्फत ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे एलिजिबल कॅन्डिडेट्समधून ज्याचे डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जातील अर्थात अजून यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले नाहीत याबाबत आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत कधीपासून हे अर्ज सुरुवात होत आहे ह्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो ते नॉन अकॅडमिक पोस्ट आहेत या कॅटेगरी मध्ये जागा भरल्या जातील बघूया कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत त्यामधलं पहिलं पद आहे असिस्टंट रजिस्टरचं अर्थात सहाय्यक निबंधक आपण याला म्हणू शकतो यासाठी लेव्हल टेनचं तुम्हाला सी पी नुसार सॅलरी मिळत आहे छप्पन शंभर ते, ते एक सत्याहत्तर शंभर टोटल या ठिकाणी एज लिमिट तुम्ही बघू शकता फोर्टी टू इयर्स एज लिमिट त्यांनी मॅक्झिमम इन इयर्स सांगितलेला आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सी बघा यू आरसाठी तेरा जागा आहेत ची एक जागा आहे ओबीसीच्या पाच ईडब्ल्यू एस ची एक एस सी साठी जागा रिझर्व्ह नाही आहे आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट एकवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघितला एज लिमिट हे अप्पर एज लिमिट दिलेलं आहे डिटेलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन ज्यावेळी रिलीज करण्यात येईल त्यांच्या वेबसाईटवर त्या ते ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी एज लिमिट मिळून जाईल दुसरी जागा सिक्युरिटी ऑफिसरची आहे ज्यासाठी सेमच सेवन सी नुसार लेव्हल लेवल चा तुम्हाला वेतन बँड मिळत आहे फोर्टी टू एज लिमिट आहे आरसाठी एकमेव जागा रिझर्व्ह आहे एक जागा या ठिकाणी मेन्शन त्यांनी केलेली आहे हे दोनच पदे आहेत मित्रांनो ज्या पदांसाठी या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे त्यातलं पहिलं पद महत्वाचं हो आहे जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर पहिल्या पदासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता ओव्हरऑल तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी मिळत आहे क्वालिफिकेशन आपण बघूया या दोन्ही पदांचं काय लागणार आहे त्यासाठी पहिलं पद बघा असिस्टंट रजिस्टरसाठी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे विथ एटली फिफ्टी फाय पर्सेंट मार्क किंवा त्याच्या एक्वन तुमचं ग्रेड पॉईंटमध्ये जर होत असतील तर तुम्ही यासाठी एलिजिबल अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे मास्टर डिग्री पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर, तर, तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी पंचावन्न डिग्री सह दुसरं जे क्वालिफिकेशन आहे दुसऱ्या पदासाठी से सिक्युरिटी ऑफिसर त्यासाठी बघा मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे ऍट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स किंवा जर तुम्ही त्याचबरोबर मास्टर डिग्रीबरोबर तुमच्याकडे शॉर्ट सर्विस कमिशनमधली फाईव्ह इयर्सची मिलिट्री सर्व्हिस कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्लस तुम्हाला थ्री मंथ्सनंतर थ्री मंथ्समध्ये मिनिमम त्या ठिकाणी रिझाईन करून या आय जी यू एन यू ठिकाणी तुम्हाला जे आहे त्या अपॉइंटमेंट करण्यासाठी हजर राहायचं आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे थोडक्यात मित्रांनो तुमचं शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये जर फाईव्ह इयर्सची सर्व्हिस असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्याकडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे पहिल्या पदासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार असाल तर फक्त मास्टर डिग्री फिफ्टी फाय पर्सेंटसह जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल होता या व्यतिरिक्त कोणताही क्रॅक्टेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन्स मित्रांनो ॲज पर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेल्या न्यूजनुसार पंधरा अकरापासून सुरुवात होणार होती मात्र आता तुम्ही जर नोटिफिकेशन वेबसाईट साईटला व्हिजिट केलं तर ते म्हणतील की तेवीस अकरा दोन हजार वीस, वीस पासून त्यासाठी ऑनलाईन अप्लाय सुरू होत आहे दहा बारा दोन हजार वीसपर्यंत पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता अर्थात ही डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे याचं जॉब लोकेशन मित्रांनो ओवरऑल तुमचं बघितलं तर तुमचं न्यू दिल्ली ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे त्याच ठिकाणी असणार आहे एक्झाम सेंटर बाबत आता कल्पना नाही मात्र डिटेलमध्ये जे नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होईल तेवीस अकरापासून यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात होत आहेत त्या अगोदर तुम्हाला डिटेलमध्ये नोटिफिकेशन सुरुवात होईल त्या अगोदर मित्रांनो जर नोटिफिकेशन डिटेलमध्ये मिळाली ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाले तर त्याचा एक कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोस्ट टाकून देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याबाबत अधिक माहिती घेऊ शकता ओवरऑल जर तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर फक्त बॅक ऑफ द माइंड तुमच्या ठेवून जावा नोट करून ठेवा की तुम्हाला तेवीस अकरापासून एक ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे त्याबाबत माहिती घेऊन जर क्वालिफाय असाल तर अप्लाय करायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला चॅनलला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन क्लिक करा धन्यवाद